नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10। आता 10th मध्ये काय विचारलं आधी आपण बघू। इन अ फिगर ए बी इज अ डायमीटर। आता क्वेश्चन नंबर 10 हा सर्कल आहे। ओके, ए बी इज अ डायमीटर ऑफ सर्कल विथ सेंटर सी। लाइन पी क्यू इज अ टेंजेंट। मग आता आम्ही आधी एक एक काढतो। लाइन पी क्यू इज अ टेंजेंट। आता लाईनचं नाव काय दिलं? पी क्यू। पी क्यू इज अ टेंजेंट, हा सेंटर। ए बी इज अ डायमीटर। ओके, पुढे काय दिलं? सर्कल ऍट पॉइंट टी। मग हा किती मिळते? टी मध्ये मिळते। मग सेंटरचा सी जर घेतला तर हे दोन आपण जॉईन करू। ओके, रेडियस तयार झाले। सेगमेंट एपी इज परपेंडिक्युलर ऑन पी क्यू। एपी इज परपेंडिक्युलर ऑन पी क्यू अँड बी क्यू इज ऑल्सो परपेंडिक्युलर ऑन पी क्यू। ओके, काही प्रॉब्लेम नाही। प्रूव दॅट सीपी इज कॉन्ग्रुएंट टू सी क्यू। प्रूव दॅट सेगमेंट सीपी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी क्यू। हे प्रूव करायचं आहे। मग प्रूव करायचं म्हणजे काय? आपण आधी काय करू? जॉईन करून घेऊ। ओके, अच्छा मी आधी जॉईन करू की आधी पूर्ण हे करू? हे एक मेन आहे की आधी आपण काय करू? ड्रॉ। अच्छा, ड्रॉ काय? तर ड्रॉ किंवा जॉईन लिहिता येते सेगमेंट सीपी। सेगमेंट सीपी, सेगमेंट सीपी, सेगमेंट सीपी। सीटी तर केलंच आपण आणि हे केलं। ओके, आता इथे एक बघा, सीपी इज कॉन्ग्रुएंट टू सी क्यू दाखवलं। तुम्हाला व्हिज्युअली सीटीपी अँड सीटी क्यू हे दोन वेगवेगळे असे ट्रायंगल दिसत आहे। हे ट्रायंगल दिसत आहे। आता आपल्याला स्टार्ट कुठून करायचा ते बघा की आपण आधी काय करायचं आहे की आपल्याला हे कॉन्ग्रुएंट, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले तर सगळ्यात मेन आहे कि आपल्याला आधी करायचं असं असेल की एका टेस्ट शोधावं लागेल। पण टेस्ट काय? फक्त हा 90 हा परपेंडिक्युलर सांगू शकतो आपण। रेडियस इज परपेंडिक्युलर ऑन टँजेंट बाय टँजेंट थेरम दिस आर 90। एक सीटी सीटी इज द कॉमन। मग आता तिसरी साइड किंवा अँगल शोधावं लागेल आपल्याला। ओके, मग त्यासाठी आपल्याजवळ एक गणितात एक हिंट दिलेली आहे। काय? एपी इज परपेंडिक्युलर ऑन पी क्यू, CP is perpendicular on PQ, BQ is also perpendicular on PQ। म्हणजे ह्या तिन्ही लाईन PQ ला काय आहे? परपेंडिक्युलर आहे। अच्छा, जर तीन लाईन PQ ला परपेंडिक्युलर आहे तर दे आर पॅरेलल। दोन लाईन ला जर परपेंडिक्युलर असेल हेंस सेगमेंट AP इज पॅरेलल टू सेगमेंट CP इज पॅरेलल टू सेगमेंट बी क्यू। या तीन लाईन एकमेकाला पॅरेलल। आणि जर तुम्हाला आठवत असेल तर परपेंडिक्युलर लाईन चा थेरम आहे, द प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरेलल लाईन बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरेलल लाईन बाय द प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरेलल लाईन्स। मग आता ह्या तीन पॅरेलल लाईन आहे तर आपण असं लिहू शकतो पीटी पीटी अपॉन टी क्यू इज इक्वल्स टू ए सी अपॉन सी बी। पीटी अपॉन टी क्यू इज इक्वल्स टू ए सी अपॉन सी बी। बट सी इज द सेंटर ऑफ सर्कल अँड ए सी इक्वल्स टू सी बी बिकॉज दे आर रेडियस। ए सी इक्वल्स टू सी बी रेडियस, हेन्स पीटी अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू ए सी अपॉन ए सी। मग आपण सीबीच्या जागी काय लिहिलं? ए सी लिहिलं किंवा ए सीच्या जागी सी बी लिहिलं? कॅन्सल। पीटी अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू वन। पीटी इज इक्वल्स टू पी क्यू।
आता पीटी हा डिवाइड आहे मल्टीप्लाय झाला तिकडे काय झालं टीक्यू. आता आपल्याला गणित एक करायचं मग आता काय इन ट्रायंगल सीटीपी अँड सीटीक्यू इन ट्रायंगल सीटीपी अँड ट्रायंगल सीटीक्यू. आता बघा सीटीपी सीटीक्यू राईट अँगल. अच्छा सीटी सीटी सेगमेंट सीटी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सीटी कॉमन सेगमेंट. ओके सीटीपी सीटीक्यू राइट एंगल. सीटीपी इज कॉन्ग्रुएंट टू सीटीक्यू इज 90. थर्ड आता आपण काय काढलं थर्ड आपण काढलं की पीटी इज कॉन्ग्रुएंट टू टीक्यू इथंच आहे सेगमेंट पीटी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट टीक्यू फ्रॉम फर्स्ट हेन्स साइड अँगल साइड प्रॉपर्टी साइड अँगल साइड. अच्छा सगळं निघालं पण आपल्याला प्रूव काय करायचं होतं सीपी इज कॉन्ग्रुएंट टू सीक्यू हे प्रूव काय करायचं हेन्स सेगमेंट सीपी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सीक्यू करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. झालं मी नेहमी तुम्हाला सांगतो की जे प्रूव करायचं ना ते करस्पॉन्डिंग मध्ये ठेवायचं. दोन ट्रायंगल दिसतात दोन ट्रायंगल प्रूव करायचं मग अँगल असो की साइड असो ते कुठे ठेवायचं आपण करस्पॉन्डिंग म्हणजे रिमेनिंग साइड अँड अँगल. गणित खूप सोपं होतं फक्त लॉजिक होतं थ्री पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल. आता इथं आपण डायरेक्ट लिहिलं तर प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स. ओके क्वेश्चन नंबर 11 काय आहे ड्रॉ द सर्कल विथ सेंटर ए बी सी इच ऑफ द रेडियस 3 सेंटीमीटर सच दॅट सर्कल टच अदर टू सर्कल. म्हणजे काय की क्वेश्चन नंबर 11 मध्ये सांगितलं ड्रॉ द सर्कल विथ सेंटर ए बी सी. ओके मग आता बघा थ्री सर्कल्स आता तुम्ही कसे का वर दोन खाली एक किंवा वर एक खाली दोन काही प्रॉब्लेम नाही. आता मी हाताने काढत आहे त्याच्यामुळे माझा डायग्रामॅटिक डायग्रामच आहे ना. तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 ड्रॉ द सर्कल विथ सेंटर ए बी सी. अच्छा या तिन्ही सर्कलचं सेंटर काय ए बी अँड सी सच दॅट इच वन सर्कल म्हणजे इच सर्कल टच द अदर टू. बघा हा सर्कल या दोघांना टच आहे हा सर्कल या दोघांना आणि सी हा ए आणि बी ला म्हणजे सेंटरच्या सर्कलला टच आहे. दे हॅज द रेडियस इच हॅज द रेडियस 3 सेंटीमीटर. मग आता आपण यांचे काय करू सेंटर पॉइंट जॉईंट करू यांचे सेंटर लाईन केले एबीसी. अच्छा प्रत्येकाची रेडियस किती आहे 3 सेंटीमीटर इच हॅज अ रेडियस 3 सेंटीमीटर. मग आता आपण काय लिहू बघा एबीसी आता यांचे प्रत्येकाचे आपण रिस्पेक्टिवली टचिंग पॉइंट लिहू पी क्यू आर. मग आता कसं करायचं ले थ्री सर्कल विथ सेंटर ए बी सी टच ऍट पॉइंट पी क्यू आर रिस्पेक्टिवली
each has radius 3 cm. कि तीन सर्कल आहे पी क्यू आर मध्ये एकमेकाला टच होतात, प्रत्येकाची रेडियस किती आहे 3 cm. मग आता आपण काय करू नेक्स्ट पॉइंट मध्ये, कि आता आपण अज्यूम करू एपी इक्वल्स टू ए आर इज इक्वल्स टू आर वन, हे आर वन दोन्ही, बीपी इक्वल्स टू बी क्यू, CQ equals to CR, R3 radius of respective center. अच्छा R1 R3. अच्छा आपल्याला ड्रॉ करायचं, मग आपल्याला ड्रॉ जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, AB करावं लागेल. AB equals to AP plus BP such that APBR collinear R1 plus R2 is equals to 3 plus 3 is equals to 6 centimeter. BC equals to BQ plus CQ such that BQC R2 plus R3 3 plus 3 equals to 6 cm. AC is equals to AR plus CR. ARC, R collinear. Collinear दाखवणं गरजेचं आहे, कुठली addition केलं तर. R1 plus R3 equals to 3 plus 3, 6 cm. तीन side मिळाल्या. सगळा किती आहे? 6 cm. तीन साइड्स ऑफ ट्रायंगल, म्हणजे आपण जेव्हा त्यांचे सेंटर जोडले तर ते तीन साइड किती मिळाला, 6. पण आता सगळा विषय संपला, आता आपल्याला काय नेमली आता करायचं काय, याचा ड्रॉ. आता ड्रॉ विथ द राउंड कंपास, तर आता मी हे इकडचं पुसतो. ड्रॉ कसं करणार तुम्ही बघा, खूप सोपं आहे ड्रॉइंग याची खूप सोपी आहे. ड्रॉ बाय विच मेथड, आता तुम्ही जर म्हणणार सर आम्हाला ड्रॉ करता येते, तर तुमचे जर लक्षात आलं असेल तर ए बी सी हा इक्विलॅटरल ट्रायंगल मिळाला. का तर ए बी बी सी आणि ए सी तिन्ही साईडचा मेजरमेंट किती आहे, 6 cm. तर तुम्ही काय करणार, स्केल वर वी टेक द 6 cm. ओके, किती घेतलं, 6 cm. 6 cm चा राउंडर घेतला आणि एक कट केला इकडून, एक कट केला इथं. ओके, हे तुम्ही केलं ट्रायंगल. अच्छा ट्रायंगल कट केल्यावर हा पॉइंट तयार झाला ए. आता आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला याच्यावर 3 सर्कल काढायचे आहे. तर तुम्ही जर बघितलं तर R2 R3 कि R1 R2 R3 R3 cm, मग 3 cm राउंडर घ्यायचा, तो इथं ठेवायचा इथं, आणि एक सर्कल ड्रॉ करायचं तर 3 cm. आता मी हातानी करत आहे म्हणून मागं पुढे जाणार, हा एक 3 इथं राउंडर ठेवायचा, इथे एक 3 cm सर्कल ड्रॉ करायचा, इथं राउंडर ठेवायचा आणि इथं सुद्धा किती सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ करायचा, तर 3 cm सर्कल. किती, 3. बघा, दे टच ऍट पी क्यू आर. खूप सोपं आहे, तुम्हाला ड्रॉइंग सुद्धा करून दाखवायचे, ड्रॉइंग साठीच आपण हे सगळं कॅल्क्युलेशन केलं. तुम्ही राउंडरनी इक्विलॅटरल ट्रायंगल काढा आणि 3 cm 3 व्हर्टेक्सवर 3 सर्कल काढा, परफेक्ट येणार. याच्यात काही असं चुकणार असा भागच नाही याकरिता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. प्रूव दॅट एनी 3 पॉइंट ऑन अ सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर ऑन अ सर्कल. आता तुम्ही जर जनरली जरी बघितलं की हा सर्कल आहे, इथं कुठे 3 पॉइंट घ्या, ते कोलिनियर येणारच नाहीत. सर्कल वर 3 पॉइंट, अरे चला असे जरी घेतले तुम्ही तरी ते कोलिनियर येणार नाही. आता सर्कल हा काय टर्न, ओके, आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं. ओके, मी ड्रॉ द फिगर, प्रूव्ह ए बी सी आर नॉट कोलिनियर. ड्रॉ, आता ड्रॉ मध्ये काय केलं, सेगमेंट जे जे डॉटेड लाईन दिसतात, ड्रॉ ओ ए ओ बी
COCB and OB and AB. Okay, prove ABC lies on a circle. ABC lies on a circle. Now OA is equals to OB. Radius of same circle. OA is equals to OB. Point O. आता OA is equals to OB. तो point O is equidistant from point A and B. मग हा जर दोन रेडियस आहे तो कॉन्ग्रुएंट आहे. पॉइंट ओ हा ए आणि बी पासून इक्विडिस्टन्स समानांतरावर आहे. लिहिलं आपण ए बी ऑफ सेगमेंट ए बी. पॉइंट ओ लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग हा पॉइंट एच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. इट इज द बाय द थेरम ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. इट इज द पॉइंट फर्स्ट. मग आता सेकंड आपल्याला तिकडे पॉइंट करायचं. सेम टू सेम याला मॅच करायचं. बघा नाउ ओसी ओबी. नाउ ओसी इज इक्वल्स टू ओबी. रेडियस ऑफ सेम सर्कल आला. पॉइंट ओ इज इक्विडिस्टन्स. पॉइंट ओ इज इक्विडिस्टन्स फ्रॉम आता कुठून फ्रॉम एन पॉइंट. पॉइंट कुठले आहे ओ बी एंड सी ऑफ सेगमेंट बी सी. सेम टू सेम दिलं. इथं सेगमेंट एबी होतं, इथं काय झालं बी सी. मग आता काय झालं पॉइंट ओ लाईज ऑन. पॉइंट ओ लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ बी सी. इट इज द पॉइंट नंबर सेकंड. सेम टू सेम लिहिलं. बघा काही फरक आपण ठेवणार नाही. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड की ए बी चे परपेंडिक्युलर बायसेक्टर पॉइंट ओ आहे, बी सी चे परपेंडिक्युलर बायसेक्टर पॉइंट ए आहे. तर आपण फक्त काय लिहू शकतो परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी अँड बी सी. ए बी अँड बी सी इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ. किंवा असं लिहू शकतो की ओ इज द कॉमन पॉइंट ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओ इज द कॉमन पॉइंट ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट बी सी. ओके, त्याच्या पलीकडे आपण अजून लिहू शकतो की हा कॉमन पॉइंट आहे. वो इज द कॉमन पॉइंट ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी अँड बी सी. किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी अँड बी सी इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ. किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी एंड सेगमेंट बी सी आर कॉमन पॉइंट ओ. क्या उलट कि यांचा कॉमन पॉइंट आहे ओ परपेंडिक्युलर बायसेक्टर सेगमेंट ए बी चा आणि सेगमेंट बी सी चा. परपेंडिक्युलर बायसेक्टर आर किंवा कॉमन ओ किंवा आर किंवा कॉमन ओ आर इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ असंही लिहू शकतो आपण. किंवा इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ. इथपर्यंत हे गणिताला आपल्याला काही सॉल्व नाही केलं अजून आपण. मग आता कॉन्ट्रडिक्शन ठेवायचं. लेट अस अजूम एबीसी आर कोलिनियर. नेहमी काय करायचं, एखादं प्रूव करायचं माहित नसेल तर आधी उलट कॉन्ट्रडिक्शन विरोधाभास घ्यायचा. लेट अजूम एबीसी आर कोलिनियर. लेट एबीसी आर कोलिनियर पॉइंट. सर आपण उलट घेतलं, आपल्याला प्रूव दॅट करायचा नॉट कोलिनियर. तर तिच्या उलट काय घ्यायचं कोलिनियर. कोलिनियर पॉइंट देन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी अँड बी सी. देन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी अँड बी सी आर पॅरलल अँड डू नॉट इंटरसेक्ट. देन
perpendicular bisector of segment AB and segment BC are parallel and do not intersect. की जर ते कोलिनियर असतील ABC तर त्यांचे परपेंडिकुलर बायसेक्टर इथं बघा ABC कोलिनियर आहे तर त्यांचे परपेंडिकुलर बायसेक्टर एकमेकाला काय पॅरेलल आहे आणि ते कुठेही एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होणार नाही पण इथं काय सांगितलं की दिस परपेंडिकुलर बायसेक्टर आर इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ बघा एबी चा परपेंडिकुलर आणि बीसी चा परपेंडिकुलर एकाच कॉमन पॉइंट ओ मध्ये इंटरसेक्ट होत आहे आपण असं आधी सांगितलं की यांचे परपेंडिकुलर बायसेक्टर इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ पण आपण असं म्हटलं एबीसी कोलिनियर तर कोलिनियरचा हा टॉपिक असते आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर पॅरेलल टू इच अदर दे आर नॉट इंटरसेक्ट टू इच अदर and this assumption of our this assumption is wrong किंवा our this assumption our आता बघा our this assumption is wrong किंवा prediction सुद्धा म्हणतात our assumption is wrong किंवा false hence point a b c are नॉट कोलिनियर आपलं हे अजम्पशन चुकीचं आहे की आपण कोलिनियर म्हटलं तर त्यांचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हे एकमेकाला पॅरेलल असतील ते एकमेक हे परपेंडिक्युलर बायसेक्टर एका पॉइंट मध्ये येऊन इंटरसेक्ट झाले कुठल्या कॉमन पॉइंट ओ पण जर कोलिनियर असतील तर बघा त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकात कधी इंटरसेक्ट होणार नाही आहे ते पॅरेलल असणार दे आर नॉट इंटरसेक्ट टू each other hence by the perpendicular bisector theory means what parallel lines and this we have to say our assumption this assumption is wrong hence point abc are collinear jar te collinear nahi tar te ka asnar not collinear hence the point abc are not collinear ganit ek theoretical hai khup sopa bhag hai ikarcha ani ikarcha from first and second assumption and end of your problem